आदिवासी पाडे हे फक्त ग्रामीण विभागात आहेत ही जी समजूत आहे ती अतिशय चुकीची आहे. आदिवासी पाडे हे शहरात देखील आहेत. एक मिनिट एससी एसटीचं जे प्रकरण आहे एससीचे एससी किंवा एसटी हे फक्त ग्रामीण विभागात आहेत असं नाही आहे. त्यांच्या ज्या वस्त्या आहेत त्या शहरात जास्त आहेत आणि शहरातल्या वस्त्यांना निधी कमी पडतो आणि ते मागायला वेगवेगळ्या सोर्सेस कडनं जावं लागतं. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं पालकमंत्री, तर पालकमंत्री कुठनं देणार आम्हाला निधी? तेव्हा काहीतरी तरतूद अशी करा की शहरातले जे मागासवर्गीय शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट ह्या सगळ्यांचेच निधी शहरात येतच नाहीत. त्यामुळे शेड्यूल कास्टच जे आहे त्याचं प्रोव्हिजन वेगळं करून शहरात आपलं म्हणजे तेच म्हणणं आहे ना की शहरात आवाड साहेब दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत शहरातही पैसे मिळतात त्यामुळे दलित वस्ती सुधारण्यामध्ये मिळतात. तो वॉर्ड दलित असेल तर डीपीटीसी मधनं येतच नाही साहेब. दलित साहेब आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेमध्ये डीपीटीसी मधनं निधीच नाही आला. आवाड साहेब शहरामध्ये डीपीटीसी महानगरपालिका क्षेत्रात एकच हेड आहे, बाकी महानगरपालिका क्षेत्रात काहीच मिळत नाही डीपीटीसी एकच हेड आहे ते म्हणजे नागरी दलित वस्ती सुधार योजना. आणि त्याला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक शहराला त्याचे पैसे मिळतात त्याच्यामुळे नाही द्यावेच लागतात. ते समजा एखाद्या वर्षी दिले ना तर पुढच्या वर्षी तेवढे पैसे अधिकचे द्यावे लागतात. त्यामुळे मला असं वाटतं आता ते तुम्ही थोडस डीपीटीसीत काही अडचण असेल तर बघा. पण तुमचंच आता सरकार होतं त्यावेळेस तर मिळालेच असतील की नाही? तेव्हाही नाही मिळाले. चला वर्षाताई शेवटचा प्रश्न वर्षाताई. माननीय अध्यक्ष महोदय मला वाटतं लक्षवेधीचा रोग पुष्कळ लोकांना कळला. उपमुख्यमंत्री महोदयांनी जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे. खरं तर ह्या विकासाच्या योजना जे फंड आले ते फक्त त्या वस्तीमध्येच खर्च केले गेले पाहिजे ही या योजनेची भूमिका होती. आणि म्हणूनच 2011 ज्या जीआर निघाला त्या जीआर मध्ये स्पेसिफिक सांगितलं होतं की जिथे ते पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनच्या ठिकाणी हा खर्च झाला पाहिजे. परंतु माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी मी ही खंत व्यक्त करते कारण हा निधी तिथे जात नाही. डीपीटीसीच्या बाबतीत सन्माननीय सदस्य बोलले, मला असा अनुभव आहे की डीपीटीसीचा निधी हा सगळ्यांना समान वाटला जातो. तो निधी असा नाही, मी जबाबदारीने बोलते साहेब, जिथे संख्या आहे लोकसंख्या त्यांना गेला पाहिजे परंतु त्यांना जात नाही. मग काय सांगितलं जातं, ही गली आहे या गलीमध्ये चार घरं तिकडची आहेत चार घरं इकडची आहेत, हा रस्ता मधला बांधला गेला पाहिजे, हे मंदिर आहे चार घरं इथे आहेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून आपल्याला सांगते की आपण जे केलेलं आहे ना महत्वाची गोष्ट म्हणजे GIS मॅपिंग थोडं आपण त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. कारण काय झालंय मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छिते, हा निधी सगळा आलाय पण तो मिळतच नाही ज्यांना मिळायला पाहिजे. तो काय झालाय, तो डिस्ट्रीब्युट डिसेंट्रलाइज झालाय आणि त्यामुळे कुठेच तुमचं काम असं दिसून येत नाही. गल्या बनतात, अर्धी गली बनते अर्धी दुसरीकडे कुठेतरी जातात, रस्ते बनतात वेगळ्या वस्तीत बनले जातात आणि सांगितलं जातं की ही ही गोष्ट येते. त्यामुळे या मॅपिंगचा वापर करून तुम्ही जास्तीचा निधी हा त्या लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. खरं तर मागणी काय होती आमच्या सगळ्यांची की बाबा हा निधी आमचा आम्हाला मिळाला पाहिजे पण दुर्दैवाने तो आमच्यापर्यंत मिळत नाही. आणि म्हणून माझी सर्वांना या सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला विनंती माननीय उपमुख्यमंत्री महोदय याच्या बाबतीमध्ये आपल्याला धोरणात्मक लक्ष देऊन काम करावं लागेल आणि ज्या ठिकाणी तिथली लोकवस्ती तिथल्या नागरिक सुविधा त्याचबरोबर तिथल्या लागणाऱ्या ज्यांना आपल्या मोठ्या मोठ्या गोष्टी जसं त्यांनी सांगितलं की विपश्यनाला सांगितलं तिथं थीम पार्क सांगितलं तिथे आपल्याला बाकीच्या सुविधा लायब्ररी असेल याचं सुद्धा काही देता येईल का याच्यावरती सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न करावा. आणि जी सगळ्यात महत्वाची मागणी आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय की जो आमचा स्पेशल कंपोनंट फंड आहे ज्याच्यावरती कर्नाटकाने कायदा केलाय आंध्राने कायदा केलाय कॉन्स्टिट्यूशनने सांगितलेलं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे पैसे या समाजावरती खर्च व्हायला पाहिजेत. त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याने सुद्धा या संदर्भामधला कायदा आम्ही ऑलरेडी त्याच्या बाबतीमध्ये बैठका केल्या होत्या आमच्या काळामध्ये ते झालं होतं धनंजय मुंडे साहेब असताना. माझी इच्छा आहे की आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक भूमिका घ्यावी आणि या कायदा येणाऱ्या काळामध्ये विधिमंडळात आणावा. दीपक चव्हाण सन्माननीय वर्षाताईंनी जो विषय या ठिकाणी मांडला आहे त्यातला पहिला जो विषय आहे त्याच्यामध्ये वर्षातही खरं म्हणजे आपण या वस्त्या नोटिफाय करतो. आता प्रणितीताईंनी जो विषय मांडला म्हणजे तुमच्या विषयात आणि प्रणितीताईंच्या विषयात थोडा फरक काय येतोय, मुळामध्ये
प्रणितीताईंनी असा विषय म्हटला की ज्या ठिकाणी वस्ती असेल तुम्ही फक्त रिझर्व भाग आहे म्हणून देऊ नका, जिथे दलित वस्ती असेल तिथे तुम्ही तो द्या. तुमचं म्हणणं आहे की जिथे जास्त दलित वस्ती असेल तिथे तो द्या. तर मला असं वाटतं की शेवटी आपण जर याचं नीट नोटिफिकेशन केलं, काही महानगरपालिकांमध्ये झालंय, काही ठिकाणी झालं नाहीये, तर मग दलित वस्तीच्या नावावर दोनच घर आहे पण त्या ठिकाणी रस्ता करून टाकला, म्हणजे दाखवलं हे दोन घर आणि पूर्ण रस्ता केला, असं थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस जे आहे ते होणार नाही. तर त्या संदर्भातच आपण पुढाकार घेतोय आणि जिथे नोटिफिकेशन झालं नसेल तिथलं नोटिफिकेशन हे आपण निश्चितपणे हे त्या ठिकाणी करून घेऊ. आणि तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडलाय की काही राज्यांनी अशा प्रकारचे कायदे केलेले आहेत, त्या संदर्भात तुम्ही काही कारवाई पुढची केली आहे, जरूर तुमची कारवाई समजून घेण्यात येईल. त्या राज्यांचे कायदे देखील आपण त्या ठिकाणी तपासून घेऊ आणि महाराष्ट्र देखील आपण तसंही कायदा नसला तरी आपण आपल्याकडे जो काही आपलं बजेट असतं त्याच्यामध्ये जो काही लोकसंख्येनुसार निधी द्यायचा तो देतोच, पण त्याला कायद्यात रूपांतरित करायचं असेल तर तेही करायचे राज्य सरकारची काही हरकत नाही. तर राज्य सरकार जरूर त्या संदर्भात पुढाकार घेईल, त्यामुळे जे काही काम झालं असेल ते आम्ही निश्चित मागवून घेऊ, इतर राज्यातले कायदेही मागवून घेऊ आणि त्या आधारावर महाराष्ट्र सरकार देखील योग्य निर्णय या ठिकाणी करेल. दीपक.